सोलापुरात 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झालाय. त्या रुग्णावर 22 डिसेंबर पासून एका नामवंत सहकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती अशी माहिती महानगरपालिकेचा प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर कुलकर्णी यांनी दिली. हा रुग्ण जेवण या नव्या व्हेरियंटचा होता किंवा नव्हता हे अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचं डॉक्टर कुलकर्णी यांनी म्हटलंय. शहरात कोरोनाने हातपाय पसरायला प्रारंभ केलाय. शहरात सकाळपर्यंत मंगळवारी रुग्ण 14 आढळून आल्याचं नोंद आहे. त्यापैकी 5 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. उर्वरित रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभाग खबरदारी घेत असून महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी मोफत करण्यात आली आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला तसेच कोरोनाची चाचणी करून स्वतःला विलगीकरण घ्यावं असे आवाहन डॉक्टर कुलकर्णी यांनी केलंय. सध्याच्या स्थितीला देशात जेवण या नव्या कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतोय. मात्र याचे परिणाम सौम्य असल्याचं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र प्रत्येकाने काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सोलापुरात कोरोना रुग्णाचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्यापही प्राप्त झाला नसल्याचं डॉक्टर कुलकर्णी यांनी म्हटलंय.